बारामतीमध्ये तुकाराम महाराजांची पालखी विसावली आहे. या पालखीच्या दर्शनाला सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांनी हजेरी लावली. यावेळी नणन भाऊजे गप्पा मारताना दिसून आल्या. निवडणुकीच्या रिंगणामध्ये या दोघी एकमेकींसमोर उभ्या ठाकलेल्या होत्या. बारामतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली, पण निवडणुकीचा हा सगळा ताण विरल्यानंतर नणंद आणि भाऊजे एकमेकींसोबत दिलखुलास गप्पा मारताना दिसून आल्या. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवारांची लेक आणि पवारांची सून एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या होत्या. या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार याची उत्सुकता होती. आरोप प्रत्यारोप झाले होते, टीका टिप्पणी करण्यात आलेली होती, आणि बराचसा ताण या संपूर्ण मतदारसंघात पवार कुटुंबात निर्माण झालाय का असा प्रश्न उपस्थित केला गेला होता. पण निवडणुकींचा निकाल लागल्यानंतर ताणही निवळलाय आणि नातेसंबंधही कदाचित पूर्ववत होताना दिसतात. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझं.